विद्यार्थी समाज सुद्धा असा विचार करू शकेल हे विसरू नका. हे जर अशाच प्रकारचं जर चालू असेल वातावरण आणि ओबीसीला सगळ्या बाजूने छळायचं असेल किंवा ओबीसीच्या नेत्यांवर हल्ले करायचे असतील तर हा विचार वाढीला लागू शकतो. याचा विचार या सर्व जे काही लोक असतील समजदार काय त्यांना सुद्धा जे आहे. आणि मग मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे वातावरण तुम्ही असंच केलं आणि ओबीसीचं आरक्षण संपवलं तर कुणी व्यक्ती असू देत नाही तर कुणी पक्ष असू देत निश्चितपणे मी त्यांना सावधान देता विचार इशारा देतोय की ओबीसी समाज जो आहे हे सगळं जे आहे गपचूप आहे लहान आहेत गरीब आहेत म्हणून असं समजू नका की त्यांना काही समजत नाही. आणि माझी याची मागणी आहे आणि ती मागणी आता बीजेपीने सुद्धा केली ती मागणी काँग्रेसने सुद्धा केली ती मागणी पवार साहेबांनी सुद्धा केली ती मागणी अजितदादांनी सुद्धा केली जातीगणना करा करा जातीगणना. आणि जर ओबीसी किती आहेत ते कळू द्या कोण किती आहेत ते कमी निघा जातीगणना तिकडे बिहारमध्ये झाली तर 63% निघावे 54% खाली जाणंच शक्य नाही. करा ना माझं जातीगणना. एक काही लोकांच्या डोक्यात भ्रम आहे की ओबीसी काय आहेत ओबीसी लहान 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 जाती आहेत. मी कुठल्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही मी माळी समाजाचं सुद्धा प्रतिनिधित्व करत नाही मी या लहान लहान वर्गाचं 375 जातीचं प्रतिनिधित्व करायला उभा आहे. त्याच्यामध्ये धनगर आहे वंजारी आहे तेली आहे माळी आहे कुणबी आहेत लोहार सुतार सगळे आहेत विजयंटी आहेत त्या सगळ्यांचं ज्या मी नेतृत्व करतो मी एका समाजाचं नेतृत्व करायला. आणि हे लक्षात ठेव मी सुद्धा कधी आरक्षणातून शिकलो नाही ना माझी मुलं ना आणखीन पुढे पण आज ही समाज ते म्हणतात त्यांचे लेकरं बाळ आणि लेकरं बाळ सगळ्यांचीच आहेत ना. ही लेकरं बाळं जे आहेत हे करताना घरं जाताना त्या घरामध्ये लहान लहान लेकरं बाळं होती त्यांची काळजी कोणी घ्यायची त्यावेळेला कोणी विचार केला नाही. त्या माझ्याकडे ह्या फोटो आहे दाखवू शकतो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं सुद्धा जे आहे त्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली हा काय प्रकार आहे हां हे बघा ह्या पडलं इथं शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं काय आणि हे असं करायचं ते कोणी सांगितलं तुम्हाला महाराजांनी जे आपल्याच माणसांना हल्ले करायला सांगितले. कुठे आहे हा अमुक माणूस कुठे आहे ते सोळंके कुठे आहे ते सुभाष राऊत अरे बायका मुलांना विचारायचं ते काय आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये सगळ्यांनी जे आहे ही वेळ जी आहे ओबीसी समाजाची त्या सगळ्या घटकांनी जे एकत्रितरित्या सरकार आणि सगळ्या मीडियासमोर जनतेसमोर आपला आक्रोश मांडला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आम्ही माणसं आहोत आमचेही काही अधिकार आहेत आणि आम्ही जर बोललो तर आमच्या जीवावर उठणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती कोण आहेत त्याची जबाबदारी जी आहे ती शासनाची आहे ती शोधून काढणं. आणि मला पुढे आणखी सांगायचं आहे की ठीक आहे तुम्ही आता काही मोठ्या सभा झाल्या त्या सभांमध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना तुम्ही पैसे दिलेत आनंदाची गोष्ट द्या तुम्ही माझं काही म्हणणं नाही पण कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं अजून ते कर्जसुद्धा फेटलं त्यांनासुद्धा त्यांची घरं जळाली त्यांनासुद्धा शासनाने भरघोस मदत केली पाहिजे आणि त्यांनासुद्धा दिलासा देण्याचं काम हे या महाराष्ट्र शासनाचं आहे.